काय केलंय की आज आपला शनिवारचा दिवस प्रयोगाचा वार बरोबर। आज आपण कार्बन डायऑक्साइड वायू कसा तयार होतो हे शिकणार आहोत। या बाटलीमध्ये लिंबाचा रस म्हणजे सायट्रिक आम्ल आपण घेतलेला आहे आणि या फुग्यामध्ये आपण खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट घेतलेला आहे। या फुग्यातला सोडियम बायकार्बोनेट या ॲसिडमध्ये गेल्यानंतर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो आणि तो फुग्यामध्ये शिरतून फुगा फुगतो। पहा आता याच्यामध्ये टाकले पा फुगतोय का फुगा त्याची हवा नाही गेली पाहिजे। पा मी फुगवतोय का फुग्याला कोण फुगवतोय आतमध्ये तुम्हाला बाटलीमध्ये दिसत असेल काय तयार झाले गॅस तयार झाला। जर छोटी बाटली असती तर गॅस किती तयार झाला असता खूप तयार झाला असता फुगा खूप मोठा फुगला असता पण आपल्याकडे छोटी बाटली नव्हती म्हणून आपण मोठ्या बाटलीमध्ये घेतले। ओके कळलं तुम्हाला छान।